एकवीस जून रोजी सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे त्यानिमित्त काल दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसिद्ध योगगुरू आणि दोन केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत योगाला समर्पित नमस्ते योग या ॲपचं उद्घाटन झालं वैयक्तिक जीवन आणि मानव अशा दोघांच्या भल्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्यासाठी जागतिक समुदायाला आवाहन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यासह आध्यात्मिक गुरु आणि आंतरराष्ट्रीय योग गुरु श्री श्री रविशंकर सद्गुरु जग्गी वासुदेव सिस्टर शिवानी आणि स्वामी चिदानंद सरस्वती उपस्थित होते योग हा आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाचा मार्ग आहे त्यामुळे समाजाच्या सर्व भागांमध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न होत आहेत असं प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या दहा दिवसांच्या मालिकेबाबत किरण रिजिजू यांनी यावेळी माहिती दिली बी विथ योगा बी ॲट होम हा या मालिकेचा मध्यवर्ती संदेश असून आजच्या आरोग्य आणीबाणीच्या काळात तो अतिशय समर्पक आहे असं लोकांकरता माहितीचं व्यासपीठ म्हणून नमस्ते योग ॲप तयार करण्यात आल योगाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि तो अधिकाधिक अधीक समाजापर्यंत पोहोचवणं हा या ॲपचा उद्देश आहे असं रिजिजू यांनी सांगितलं